आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगुरात जटार कुटुंबियांच्या वतीने गायीचे डोहाळे जेवण, गोमाता आणि पंचगव्य यांची महती आणि माहिती देण्यासाठी उपक्रम. चिकोडी तालुक्यातील मांगुरे येथील अवी जटार कुटुंबियांच्या वतीने 33 कोटी देवांची माता असलेल्या गायीचे डोहाळे जेवण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. धार्मिकतेबरोबरच पंचगव्यांची माहिती जनतेला व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. आज गायीचे मलमूत्र आणि गायीचे शेण हे अनेक आजारावर, विशेष करून कॅन्सर सारख्या रोगावर अत्यंत उपयोगी पडत आहे. याशिवाय शेतीसाठी शेणखत मिळण्यासाठी गायीचा चांगला उपयोग होतो. गायीचे दूध हे लहान मुलांना आवश्यक आहे, त्यातून अनेक घटक मिळतात, परंतु आज गायीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी आज जठार कुटुंबियांच्या वतीने अधिक महिन्याचे औचित्य साधून गायीचे डोहाळे जेवण घातले. या निमित्ताने धार्मिकतेबरोबरच गायीचे आजच्या जीवनातील महत्व जनतेला कळावे असा समाजाला चांगला संदेश देण्याचे काम केले आहे. यावेळी बोलताना अवी जटार म्हणाले की आज प्रत्येक घरात प्रत्येकाने एक तरी देशी गाय पाळली पाहिजे, कारण देशी गायीचे अनेक उपयोग आहेत. अनेक आजारावर गायीचे मलमूत्र आणि शेण रामबाण उपाय ठरत आहे. त्यासाठी आम्ही हा स्तुत्य उपक्रम राबवला असून प्रत्येकाने हा उपक्रम राबवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास अनिल जठार, शिवाजी शेंडे, बबलू शेंडे, संतोष मेणशिंगे, राजेंद्र नाईक, सौरभ मिटके, राजू डोंगळे, उत्तम कुरुंदवाडे, बाळासो कचरे, रवी जाधव, अण्णाप्पा मोकाशी, प्रज्ञा जठार, अंकिता जाधव, नंदिनी जठार यांच्यासह जठार कुटुंबीय, याचबरोबर पै पाहुणे आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. या ठिकाणी आज गायीचं डोह जेवण केलेलं आहात आपल्या जटर कुटुंबियाच्या वतीनं. एकूणच या कार्यक्रमाबद्दल डोह जेवणाच्या आपण काय सांगाल या ठिकाणी? या ठिकाणी भारतीय संस्कृतीनुसार गायी आपली माता आहे आणि त्याचं पालन पोषण संवर्धन हे लोकांच्याकडनं दुर्लक्ष होत आहे आणि यासाठी गायीचं पालन पोषण व्हावं आणि त्यापासून आपल्याला शेतीसाठी उपयोगी म्हणजे गाय शेण म्हणा गोमूत्र म्हणा आणि याचा उपयोग आहे आणि त्यासाठी लहान मुलांसाठी म्हणा परंत गायीपासून होणारे आपल्याला आजार कॅन्सर असूयात ते देखील बरे होतात. म्हणजे एकूणच गायीच्या मलमूत्रामुळे कॅन्सर सारख्या आजारावर निदान होतं आणि यासाठी गायीचं पालन पोषण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भारतात व्हावं आणि आम्ही आता भारतात आणि याचं मार्गदर्शन घेऊन आणि गायीचं पालनपोषण प्रत्येकानं शेतकऱ्यांनी करावं आणि त्यापासून गायीचा उपयोग करून घ्यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी गायीचं संवर्धन करावं जेवण हा कार्यक्रम राबवून आम्ही समाजाला संदेश देतो.